नमस्कार, मी अंजली तुमचा आणखीन एका व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते। कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच रहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा। तर आजचा व्हिडिओ अतिशय छोटासा असणार आहे पण माहितीपूर्वक असणार आहे। आपलं शॉप आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तर शॉप असल्यामुळे आपल्या शॉप मध्ये नवीन नवीन वस्तू येत राहतात, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडेल। तर मार्केटमध्ये नवीन अशी छान अशी डॉल आलेली आहे, तुम्ही आणखीन नव्या प्रकारे नवीन केक डॉल करून देऊ शकता। तर आज आपण त्या डॉलचं अनबॉक्सिंग करणार आहोत, नक्कीच तुम्हाला आवडेल। आवडल्यावर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला आता आपण स्टार्ट करूया। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डॉल आलेले आहेत। तर आता आपण त्याला खोलून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण येणाऱ्या लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये आपण घ्यायचा कसा केक करायचा डॉल केक नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल। पण आज तुम्हाला हे कशी आहे डॉल मी हे अनबॉक्सिंग करून दाखवते। तर इथला रबर काढायचा आहे असा, तुम्ही पाहू शकता। केक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना देखील किंवा जे कस्टमर असेल त्यांच्या मुलांना तुम्ही हे खेळायला डॉल देऊ शकता। हा पूर्ण असा तिचा मागचा तर हे पूर्ण आपण तिचे मागचे जे पंख होते ते आपण ओपन केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे मागे एक टाचणी किंवा पिन लावून टाकायचं आहे। तर मी तुम्हाला तर हे पाहू शकता, मी पूर्ण तिला इथे ओपन केलेलं आहे। मागचा पूर्ण जो तिच्या पंखाचा भाग होता तो मी जॉईंट करून घेतलेला आहे ते मागे पिनने। तुम्ही स्टॅपलरने किंवा टाचणीने देखील तुम्ही हे करू शकता। तर मी ही आता तुम्हाला उभी करून दाखवते। तर तुम्ही पाहत आहात ही अशी दिसते पूर्ण डॉल। तर आपण नवीन असा मस्त केक करून पाहणार आहोत, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दिसेल। पण आता जे अनबॉक्सिंग होतं ते मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तर मार्केटमध्ये आता तुम्हाला जिथे आपलं शॉप आहे तिथे ते अवेलेबल असेल। तर ही अशा प्रकारे डॉल आहे। तर आपण नक्कीच डॉल केक करून तुम्हाला मी दाखवेल। तर तुम्हाला यात कलर देखील भेटतील नवीन नवीन वेगवेगळे, जसे तुमची थीम असेल तसे तुम्हाला कलर देखील भेटून जातील। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तुमची आणि तुमच्या माणसांची नेहमी काळजी घ्या। जय महाराष्ट्र।